आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हेरलेत भिंत कोसळून दुर्घटना, महिलेचा मृत्यू, तिघे जण जखमी. हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे पहाटेच्या सुमारास पावसामुळे भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेत इतर तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. हेरले येथील सिद्धेश्वर नगर परिसरात काटकर कुटुंबीय रात्री घरात झोपले होते. पावसामुळे घराच्या भिंतीला ओल पकडली होती, त्यामुळे पहाटेच्या सुमारास ही भिंत कोसळली. अनिता काटकर वय 32, पती रवींद्र काटकर वय 38, मुलगा चेतन काटकर आणि मुलगी शिवानी काटकर यांच्या अंगावर ही भिंत कोसळली. त्यामुळे रवींद्र काटकर यांनी घाबरून आरडाओरडा केल्याने शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन काटकर कुटुंबियांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं. यात अनिता काटकर यांचा मृत्यू झालाय, तर रवींद्र काटकर आणि त्यांची दोन्ही मुले जखमी झाली आहेत. उपचारासाठी त्यांना कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनिता या फाउंड्री मध्ये कामाला होत्या, तर पती रवींद्र हे रिक्षा चालक आहेत. काटकर यांनी सुमारे 8 ते 10 वर्षापूर्वी हे घर बांधलं होतं. दुर्दैवाने पावसामुळे आज पहाटे घराची भिंत कोसळून ही दुर्घटना घडली आहे. अनिता यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.